बच्चू कडू यांच्या नांगर मोर्चावर झालेल्या लाठीमाराच्या विरोधात प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. अमरावती इथे आमदार बच्चू कडू यांनी 5 जानेवारी रोजी शेतकरी, मजूर, अपंग आणि विधवा महिलांच्या विविध मागण्यांसाठी नांगर मोर्चा काढला होता. यामध्ये स्वामीनाथ आयोग लागू करावा, शेतकऱ्यांना वाढीव कर्ज द्यावं, शेतमालाला हमीभाव द्यावा, अपंग विधवांना प्रधानमंत्री आवास योजनेचा थेट लाभ द्यावा आदी मागण्यांचा समावेश होता. परंतु आंदोलनावर पोलीस प्रशासनानं आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. याच्या निषेधार्थ आज शहरातील क्रांती चौक येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलनातर्फे पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी शिवाजी गाडे, दत्ताभाऊ साळकर, सविता उन्हाळे, धोंडीराम सकुंडे, वंदना मुळे, अनिता चव्हाण आदींसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. ज्या हल्ल्याची गरज नव्हती, मोर्चा हा रास्त मागण्याकरता होता, शेतकऱ्यांच्या हमीभावाकरता होता. आणि जर तुम्हाला मागण्या करत असाल शासनाकडे आणि या मागण्याच्या बदल्यामध्ये जर तुम्हाला लाठी हल्ला भेटत असेल आणि तुमच्यावर पाण्याचा फवारा भेटत असेल, तर नक्कीच या शासनाचा, या पोलीस प्रशासनाचा प्रहार अपंग क्रांती आंदोलन औरंगाबाद शाखेतर्फे जाहीर निषेध करण्याकरता आम्ही या क्रांती चौकामध्ये आज एकत्रित झालो आहोत. आमचा या लाठी हल्ला करणाऱ्या शासनाचा व लाठी हल्ला करणारा आदेश देणाऱ्या पोलीस प्रशासनाचा आमच्या प्रहार अपंग संघटनेतर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे.